महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये विजय संकल्प पूर्ण होणार असल्याचं प्रतिपादन जिल्हा महासचिव भाजपा ओबीसी तथा प्रसारक गुरुदेव सेवा मंडळ वरुराचे डॉक्टर अंकुश आगलावे यांनी शेतकरी भवन वणी येथे जनसंवाद यात्रा दरम्यान केलाय. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांचा यवतमाळ जिल्ह्यात दौरा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी वणी येथे संपर्क से समर्थन जनसंवाद यात्रा पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठक असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर आगलावे श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि भाजपा विधानसभा वरुडाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोझरी येथून आणलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा आणि पंढरपूर येथून आणलेले विठ्ठल रुक्माईची मूर्ती ग्रामगीता आणि भगवी टोपी देऊन सत्कार करण्यात आलाय. गुरुदेव सेवा मंडळाच्या समर्थन आणि पुढाकाराने भाजपाचा विजय खेचून आणू असे डॉक्टर आगलावे यांनी सांगितलंय. वणी शहरामध्ये 1300 लोकांना संपर्क से समर्थनचे पत्रक वाटप करण्यात आलंय. प्रत्येक विधानसभेत 60,000 घरांपर्यंत विजय संकल्प पोहोचवण्यात संकल्प यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलाय. यावेळी मंचावर हंसराज्य अहिर, पूर्वगृह राज्यमंत्री भारत सरकार तथा केंद्रीय मागासवर्गीय आयोग नवी दिल्ली भूपेंद्र कोठेकरजी, तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, शंकर लालसरे यांची प्रामुख्याने उपस्थित होती. तसेच कार्यक्रमात वरोरा वणी तथा चंद्रपूर आणि यवतमाळ लोकसभा क्षेत्राचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन तारेंद्र बोर्डे जिल्हाध्यक्ष भाजपा यांनी केलंय. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. शंकर बोरघरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.